पुण्यातील प्राचीन अशा त्रिशुंड्या गणपती मंदिराचा इतिहास आपण पाहणार आहोत. सोमवारपेठेतील गोसावीपुरा येथे असलेलं हे मंदिर 18व्या शतकात बांधण्यात आलं आहे. पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना म्हणजे त्रिशुंड्या गणेश मंदिर हे आहे. कमला नेहरू हॉस्पिटलजवळ असलेले हे मंदिर नागझरी नावाच्या एका मोठ्या ओढ्याच्या काठावर बांधले आहे. पुणे शहराच्या या पूर्व भागातील परिसरात शहाजीराजांनी एक शहापुरा नावाची पेठ इसवी सन 1600 वसवली. त्यानंतर 1765 थोरले बाजीराव यांनी त्याचे नाव सोमवार पेठ असे ठेवले. या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे त्याला गोसावीपुरा म्हणत असत. हे गोसावी गृहस्थाश्रमी होते आणि अतिशय सधन होते. ते सोने रत्ने यांचा व्यापार करीत, ते सावकारीचाही व्यवसाय करीत. त्यांच्या वस्तीच्या जवळच त्यांच्या गुरूंची समाधी असलेले त्यांचे स्मशानही होते. समाध्यांच्या जवळच शिवमंदिरे उभारण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारचे एक समाधी मंदिर म्हणजे त्रिशुंडे गणेश होय. भीमगिरजीस गोसावी नावाच्या इंदापूरजवळच्या धामपूर गावाच्या एका सधन व्यक्तीने या मंदिराची उभारणी केली. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा प्रभाव आहे. त्रिशुंडे गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे. संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. मुळातच ते थोड्या उंच जोत्यावर बांधले आहे, कारण मंदिराखाली मोठे तळघर आहे. त्यामुळे साहजिकच वरच्या मंदिराची उंची वाढवली गेली. मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठे अंगण आहे, त्यावर मंडप, पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पकृतींनी सजलेले आहे. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल कोरलेले आहेत. त्यांच्या बाजूच्या भिंतींवर उठावातील साखळदंडाने बांधलेली गेंडा आणि त्याच्याबरोबर असलेले काही ब्रिटिश शिपाई दिसतात. त्यांच्याखाली अर्धा उठावातले मोठमोठे हत्ते एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थितीचे हे शिल्पांकन खूप रंजक आहे. 1757 प्लासीच्या युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम आणि बंगाल या भागांवर ताबा मिळवला. त्यानंतर ही व्यापारी कंपनी भारताच्या भूभागावर राज्य करू लागली. या परिसरातील जनतेला आणि राजांना या कटु वास्तवाची जाणीव करून देणारी ही शिल्प खूप महत्त्वाची आहेत. याबरोबरच मंदिराच्या बाह्य भिंतींवर बरीच इतर शिल्प पाहायला मिळतात. मंदिराच्या द्वारशाखेच्या मधोमध म्हणजे ललाटबिंबावरती गणपतीची छोटी मूर्ती कोरली आहे. त्या मूर्तीच्या बरोबर खाली एक गणेश यंत्रही कोरलेले दिसते. द्वारशाखेच्या वरच्या बाजूला असलेल्या अनेक शिल्पांमध्ये दोन्ही बाजूने लक्ष्मीला अभिषेक करणारे हत्ती, त्यांच्या बाजूने मकरमुखातून बाहेर पडलेली एक महिरप आणि त्यावर पिसारा फुललेला मोर त्यांच्या बाजूस असून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला अनेक कपी एकमेकांचे हात धरून उभे आहेत असे दाखवले आहे. पण या महिरपीच्या वरती म्हणजे सर्वात वरच्या पट्टीवर अनेक शिल्प आहेत. त्यामध्ये सर्वात डावीकडे एका साधूने दुसऱ्या साधूला स्वतःच्या डोक्यावर उलटे पकडले आहे. त्याशिवाय इतर अनेक शिल्पे कोरली आहेत. हठयोगाची साधना करणारे हे साधू गोसावी परंपरेतील आहेत हे स्पष्टच आहे. याबरोबरच काही यक्ष, किन्नर इत्यादी कोरले आहेत. मुखदर्शनाच्या सर्वात वर शेषशाही विष्णूचे शिल्प कोरले आहे. तसेच बाजूच्या भिंतीवर घट्टपल्लवासारखी अनेक शुभचिन्हही आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंडा असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मोराच्या चोचीत नाक धरला आहे आणि त्याचा फणा तसेच शेपटी स्पष्ट दिसते आहे. गणपतीच्या मुकुटावर सुद्धा नागाचे वेटोळे दाखवले आहे. मूर्तीच्या महिरपीवर एका ओळीत छिद्र दिसतात. गणपतीच्या कानांनाही छिद्र आहेत. पूर्वी त्यात दागिने घालायची सोय ठेवली असावी. गणपतीला 6 हात आहेत. खालच्या उजव्या हातात मोदकांचे पात्र आहे. मधल्या उजव्या हातात शूल, वरच्या उजव्या हातात अंकुश धारण केलेला आहे. वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या हातात पाश असून खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसवलेल्या देवीला आधार दिला आहे. सुमारे 1.5 मीटर उंचीच्या या गणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसली आहे. त्याची त्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीपर्यंत जाऊन स्पर्श करताना दाखवली आहे. उजव्या बाजूची सोंड उजव्या हातात असलेल्या मोदकांच्या भांड्याला स्पर्श करताना दाखवली आहे. तर मधली सोंड गणपतीच्या पोटावरून मोराच्या डोक्यांवर जाताना दिसते. मोराच्या उजवीकडे एक उंदीर आणि डावीकडे एक स्त्री भक्त दाखवली आहे. गणपतीच्या मागच्या भिंतीवर एक सुबक शेषशाही विष्णूची प्रतिमा कोरली आहे. तिच्या वरच्या बाजूला एक रेखीव गणेश यंत्र कोरले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. या गाभाऱ्याच्या उजवीकडच्या भिंतीतून तळघरातील समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. पुजारी रोज गणपतीच्या पूजेनंतर या मार्गाने समाधीपाशी असलेल्या गणपतीला दिवा लावतात. मंदिराच्या तळघरातून अनेक मार्ग मंदिराच्या जवळच्या पाण्याच्या साठ्याकडे नेले आहेत. आज ते भिंत बांधून बंद केलेले ते मार्ग नेमका कुठे जात आहे हे कळणे अवघड आहे. अनेक मार्गांपैकी एक मार्ग मंदिर ज्या नागझरी ओढ्याच्या काठावर बांधले आहे तिथे जात असे मानले जाते.
तसेच जवळपासच्या घरांच्या विहिरीपर्यंतही एक दोन मार्ग जात असावेत. हे सगळे मार्ग आज बंद केले असले तरी कोणत्या तरी मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरते आणि त्यामुळे या तळघरात कायमच घोटाभर पाणी साचलेले असते. दरवर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. गोसावींच्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी पुणेकरांची या मंदिरासमोर रीघ लागते. या तळघरात गोसावी साधू हठयोगींची साधना करत असावेत असे मानले जाते. हे ॲक्च्युली मंदिर 1800 शतकात बांधण्यात आलेलं होतं आणि हे गिरीधर गोसावी यांनी बांधलं होतं. त्यांनी हे म्हणजे नाही का तपस्या करण्यासाठी हे मंदिर बांधलं होतं त्या काळात. आणि ॲक्च्युली या गणपती मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे गणपती मंदिर हे शांततेचं प्रतीक आहे की इथं आले की तुम्हाला असं शांतता कायम भेटेल. तुम्हाला इथं कधी आलं तरी हे शांततेचं प्रतीक आहे मंदिर. ॲक्च्युली त्रिशुंडचं कन्सेप्ट अशी होती तेव्हा की ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी त्या पद्धतीने त्या गणपतीची 3 सोंडा ठेवल्यात की ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि हे मंदिर ॲक्च्युली त्यांचं म्हणजे हे तळघर जे केलेलं आहे त्या काळामध्ये कसे म्हणजे लोकांना कसं शांतता हवी होती की इथं जे गोसावी राहायचे पहिले हा सगळा गोसावीपुरच आहे ना. तर गोसावीपुरात जी लोकं राहायची त्यांना शांततेने तपस्या करता यावी म्हणून त्यांनी हे अंडरग्राऊंड असं इथनं हे बांधले म्हणजे वरखाली मंदिर बांधलं होतं. वर्षभरात ॲक्च्युली वर्षभर मंदिर वरचं उघडं असतं. फक्त वर्षात एकदा गुरुपौर्णिमेला उघडतं आणि गणेश उत्सव नॉर्मल पद्धतीने साजरा होतो. खाली फक्त वर्षात एकदा गुरुपौर्णिमेला वर्षात एकदा जेव्हा गुरुपौर्णिमेला मंदिर उघडतात तेव्हा साफसफाई वगैरे प्रत्येक गोष्ट होती. त्यानंतर खाली जे पाणी साचलेलं असतं तळघरात तर ते तळघरातलं पाणी काढून लोकांना जात येईल एवढं पाणी आपण त्यात ठेवतो की म्हणजे नाही का की व्यवस्थित जात येईल म्हातार लोकांना वगैरे त्या पद्धतीने आपण तेवढं ठेवतो. तळघराचं वैशिष्ट्य असं आहे की जे तळघर आहे तिथं जिवंत झरे आहेत म्हणजे आपलं विहिरीला कसे झरे असतात तसे झरे आहेत. ते पाणी वाढतात ते म्हणजे बेसिक लेवलपर्यंतच वाढतात त्या पुढं तर वाढत नाही ते पाणी तेवढंच वाढून तेवढंच स्टॉप होतं.